हाँ पोचला का तुम्ही मा अप्पा हाँ का बर 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 पोचला और माला फोन करा बरा आणि हे पाय नीमाता इकडनं डबा घ्या हाँ बाहेरचा आरबट सरबट खाऊ नका बरं काहीचं काही आव ना मला तर माहित आहे ना तुम्हाला तर सगळंच कळते ना बर बर आता चिडू नका बरं ठेवू का हा पोचल्यावर फोन करा काय बसले का बाबा फ्लाइट मध्ये आव ना बसले रे आज वेळ येते वाटतं फ्लाइट हो का तर मला वाटतं तेव्हा पोचले असतील म्हणून अगं आई आत्ताशी बोर्ड केली त्यांनी फ्लाइट म्हणजे आत्ताशी बसले जायला वेळ लागेल ना अजून तुला अजिबात करमत नाही ना त्यांच्याशिवाय का बरं इतक्या वर्षाचा संसार कसं बरं करमेल त्यांच्याशिवाय एकटं मला सुद्धा नाही करमत हा म्हणजे बाबा घरी नसले की कसं एकदम असं रिकामच वाटतं घर आई मी निघते अरे एवढ्या लवकर काऊन बरं निघाली राधिका ऑफिसला अहो दिवाळीच्या दोन सुट्ट्या झाल्या सगळीच कामं राहिली आणि लवकर जाते लवकर येते अथर्वाचा अभ्यास घ्यायचा ना त्याची परीक्षा जवळ आली इतक्या दिवसात काही अभ्यास केला नाही पोट्यात लवकर येते आणि त्याचा अभ्यास घेते तू एक काम करते का तू दोन चार दिवस सुट्टी घे ना ऑफिसला तू अथर्वकडे लक्ष दे ना त्या अभ्यासाकडे गुरुबाई ना ऑफिस का आधी पाहतच होता का नाही मग तू अथर्वकडे पाहा तो ऑफिसला पाहिल नाही नको आई काय यांच्याकडे जेव्हा अधिकार दिले होते तेव्हा यांनी काय केलं ते माहिती ना नकोच आणि काही निर्णय ना माझे मलाच घ्यायला लागतात कोणावरही विश्वास ठेवून चालत नाही घेते मोबाईल राहायला वाटत आलेच लवकर पाहिलं ना कसा अपमान केला माझा आवडील तू काउन मनावर घेते तू का तर तुझ्याकडनं झाल्याचं आहेत ना आई पण काय सतत ऐकत राहायचं का मग काय वाटेल तसं ऐकत राहायचं मी दरवेळेला जाऊ दे मी तरी काय करणार ना आडला हरी चल ये तुम्ही साहेब राधिका मॅडम का कुरियर आहे राधिका पाय बरं तुझा कुरियर आलाय थँक्यू कायचं कुरियर आहे बाई आई डिवोर्सची तारीख मिळाली आहे 15 दिवसांनंतरची तारीख मिळाली घटस्फोटाची तू गेली नाही का त्या वकिलाकडे काही बोलली नाही का आता सगळं व्यवस्थित आहे म्हणून आता तर सगळं चांगलं झालं ना सगळं आलबेल आहे ना मग तू सांग ना जाऊन द्याई ना आपल्याला नको आहे घटस्फोट परत देऊन टाक बरं ती नोटीस आपल्याला नको आहे घटस्फोट सांग बरं त्याई ना आई ते शक्य नाही हा बरं काय राधिका तू आता सुधारत आहे ना गुरु तर चांगला वागत आहे ना आता तुला तर माहित आहे पण मला नाही ना तसं वाटून राहील आई तुम्ही सांगितलं म्हणून यांना मी सुधारण्याची संधी दिली पण यांच्यात काही फरक नाही काही बदल नाही आणि तो होईल असं आता मला वाटतही नाही आई हे सत्य आता तुम्हीही स्वीकार आणि हा जो डिवोर्स होतोय तो होऊ द्या येते ऐक ना थोडं तू बोलून घे ना वकिलांशी म्हणावं नाही सगळं व्यवस्थित बरं गुरु हे का आता होऊन बसला तू समजावं ना ती आपल्याला नाही पाहिजे ना डायव्होर्स नाही पाहिजे तू नीट वाग ना बा तू असं काहीतरी कर असा चांगला वाग बा की तिच्या मनामध्ये घर कर तू त्या मनामध्ये असं येऊ दे की आपल्याला घटस्फोट नको आहे म्हणून तू का असं वागत आहे तू शांत बस बस काहून बरं तू असं वागत आहे पहा बरं मी तुम्हा दोघांचा संसार जोडायचा प्रयत्न करते आणि तुम्ही दोघंही तोडत आहात तू शांत हो बरं सगळं काहून बरं पाहिजे सा तुला काहून पाहिजे डायव्होर्स एवढे सगळे माझी मेहनत तुम्ही पाडत घालत आहात
काय बरं असं वागत आहे तू? शांत हो बरं आता, बास झाला, शांत बास, सगळं त्यामुळे होत आहे. अगं मी काय केलं आता, माझ्यावर काय कापड फोडते? म्हणजे का तू नाही का केलं सगळ्या तुझ्या चुका नाही आहेत का? मला सांग बरं, काऊन बरं संशय घेतला त्यावर आणि सौमित्रच्या संबंधांवरती, त्यांच्या मैत्रीवर तू संशय घेतला? म्हणूनच तर ती चिडली आहे ना, म्हणूनच तिला राग आला आहे ना, म्हणूनच तर ती गेली वकिलाकडे. तू काहीतरी कर ना बा, तू चांगला वाग ना बा, म्हणजे मग ती नाही ना असं काही करणार, नाही ना घेणार ती घटस्फोट. पा बरतुल बा, जिवंत पाहायचं असेल ना तर तू चांगला वागशील बरं, त्या मनामध्ये चांगलं घर करशील बा. बर बर मी बघतो बघतो का बर, तू आईसाठी तू ऐका चांगला वागणार, वाग बाबीचा वापरते. आई शांत शांत. काय झालं, अशी का गप्प आहेस तू? डिवोर्स साठीची नोटीस आली, पुढची तारीख मिळाली. मग चांगलंय की या बंधनातून लवकरात लवकर मुक्त होशील तू. देवती आता इतकं सोपं आहे का ते? का आई कळलं बघ, मला यांच्याकडनं कोणत्याही पद्धतीच्या अपेक्षा नाही आहेत, म्हणून तर डिवोर्स साठी तयार झाले ना मी. आणि हे जे काही प्रयत्न करते ना ते केवळ आईंसाठी, पण आई मला प्रत्येक वेळेला अडकवतात, काहीतरी गळ घालतात. हे बघ, पण तू त्यांच्या बोलण्याला भरीस पडू नकोस. नाहीच पडणार आहे, पण आता मला असं वाटतं ना कधी एकदा यांचं पितळ आईं समोर उघडं पडतं आणि आईंच्या मनातला भ्रमाचा भोपळा फुटतो. मी त्याच संधीची वाट पाहते. अगं पण कशाला संधीची वाट बघतेस तू? एकदा काय ते सरळ सगळं सांगून टाक ना, रामायण काय व्हायचं ते होऊन जाऊ दे एकदा. हो होऊन जाऊ दे, पण यांच्या मनात सतत काहीतरी कारस्थान शिजत असतात. आता हे काय विचार करतायत कोणास ठाऊक. फक्त 15 दिवस राहिलेत, काहीतरी करून दाखवावंच लागेल. मुख्य म्हणजे माझ्या मागावर कोण आहे ना ते आधी शोधून काढलं पाहिजे. चित्राबाई हा चित्राबाईनी मला जरा सांगा, राधिकाने जी तुम्हाला साडी दिली आहे ना, तर ती कुठल्या दुकानातून दिली? ठीक आहे ठीक आहे, जे काय असेल ते जरा एक त्याचा मला फोटो पाठवा ना, म्हणजे त्याच्यात नाव दिसलं पाहिजे नीट. हा थँक्स. वा वा परमाग्रम. अग भारती, राधिकेकडचा चिवडा असेल तर घेऊन येतो टाकतोडी खातो. हो आणते नाना. आज दाणे नाही तर चिवडा काय? बर नाना, खाणं फार वाढलंय तुमचं हल्ली. कॅलरी काउंट करताय ना? नो कॅलरी काउंट इन दिवाळी. हा ते आले लक्षात माझ्या, हल्ली तुमचं रोज फराळ पार्टी होत आहेत. अरे काल आम्ही सगळे जमलो होतो, काय मजा धमाल केली आम्ही. अरे वा, मग कोण कोण होतात? काय सगळे होतो. काय काय विशेष काय करणार? विशेष आम्ही काय करणार, केलं सगळ्यांनी. तो मित्र आम्ही आपले जोडीदार. अरे महाजनी काका सांगत होते, तो मित्राने गिफ्ट दिला त्या दोघांना, गैवरले एकदम. अरे वा खरंच किती लागवी मुलगा आहे नाही तो मित्र, कुणीही जीव लावेल पटकन त्याला. महाजनी काकू इतक्या गैवरल्या होत्या, 4 वेळा सांगून झालं मला. पाहिलं सौमित्रांनी गिफ्ट आणलं आम्हाला, किती छान आहे ना. ए पण आई, त्यांना काल खूप बरं वाटलं असेल ना, नाही तर त्यांचा मुलगा वर्षानुवर्ष कधी फिरकत नाही इकडे. त्यांना काल खरंच खूप भारी वाटलं असेल सौमित्रामुळे. हो तर काय, आई बापाचं एकटे पण आहे, मुलांना कळत नाही. पण सौमित्रानं ते बरोबर हेरलं आणि मायानं आपलं असं केलं दोघांना. देव असतोच तो, असा कुणाच्या ना कुणाच्या रूपाने येतो बघ. म्हणजे महाजनींसाठी राधिकासाठी सौमित्र आला तसा. हो मला तर खरंच सौमित्र मध्ये देवदूता सारखा भास होतो, विशेषतः राधिकाताईच्या बाबतीत. नाही तिला सौमित्रच्या रूपात खूप चांगला मित्र मिळाला, तिचा एकटेपणा घालवणारा असरा आनंदी मित्र. असा मित्र प्रत्येक मुलीला मिळायलाच हवा. बर ठीक आहे ठीक आहे, पुरे गंमत करत होते. पण सिरियसली ना, सौमित्रामुळे राधिका सावरली गेली, खूप समजून घेतो सौमित्र तिला. तसंच त्या गुरुनाथने राधिकेला समजून घेतलं असतं तर
जर तर मध्ये काहीच अर्थ नसतो. एक जरा इन्फॉर्मेशन हवी होती. हा बोला ना साहेब, काय पाहिजे होतं? ही साडी आपल्याच दुकानातली आहे का? हा असं वाटतोय, आमच्या दुकानात आहे सर असं वाटतोय मला. आणि याच मॅडम होत्या का ज्या ही साडी घ्यायला आल्या होत्या? सर कस्टमर खूप येते साहेब, असं असं वाटतोय का बघितलं असं सारखं वाटतोय मला. ओके थँक्यू. काही नाही, आज सुट्टी आहे ना, मी म्हंटल तुला फोन करतो, म्हणजे कुठेतरी आपण बाहेर जाऊया ना. करत तुम्ही इथे? दसरा आहे, पुढे दिवाळी आहे, काहीतरी खरेदी करायची असेल. तू बघच मी काय करतो. काय करणार आहेस? इंटेलिजंट प्लॅन आहे. माझी ना अशी विषय आहे की उद्या सकाळी मॉर्निंगला मी येऊन तुला पहिले उठणं लावावं. आपल्याला खाली जायचंय ना, खाली गंमत आहे, मजा बघायला जायचंय. याचा अर्थ चित्रा वहिनीनं राधिकाला आणि शनायाला खरंच पाहिलं, म्हणजे शनाया आणि राधिका. नाही नाही, शक्यच नाही, चित्रा वहिनीला काहीतरी भास झाला असेल. तसं पाहिलं तर माझा प्रत्येक डाव फ्लॉप केलाय, पण त्या त्यावेळी फक्त माझ्यासोबत शनाया होती. सरिता वहिनी, झालं का जेवण? अरे हे काय वाढून घेतलं आणि जेवत नाहीत? काय झालं सरिता वहिनी? हो असं असं भरल्या ताटा रडू नये, काय झालं सांगा बरं. अहो तुम्ही सांगितलं नाही तर कसं कळणार? घटस्फोटाची तारीख पडली ना गुरुच्या आणि राधिकाच्या. तुम्ही शांत व्हा बाबू, तुमच्या रडण्याने काय होणार आहे का? आपण काही बदलू शकतो का? जगामध्ये सगळ्या पोराईची लग्न होते, सुखाचा संसार होते, माया पोराईच्या बाबतीत असं काउन बरं होत आहे? देव तरी बघा बर कशी मला आशा लावते आणि निराशा पदरात घालते. काउन रे सगळं असं होत आहे? जीव कसनुसा होतो अगदी. राधिकाला काही आनंद होत असेल काय करताना? मग काऊन करते राधिका असं? ती कळत नाही का काऊन ती हा सगळा अट्टहास करत आहे सांगा बर. आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या मातीमध्ये नाती जोडायला शिकवलेली आहे, तोडायला नाही नव. मग काऊन तोडत आहे, घटस्फोट वगैरे नको ना हो. पण राधिका तरी काय करेल सांगा ना, गुरुनाथला संधी दिली होती ना, नाही बदलला तो, संधीचं सोनं नाही केलं त्यांनी. पण संधी दिली आहे तर मग तो तो करत आहे ना संधीचं सोनं. आता तुम्ही पाहतच आहात ना, तो प्रयत्न करत आहे ना. मग काहून बरं राधिका घाई करत आहे? असं घाई घाईने निर्णय घेणं चांगलं आहे का सांग बरं? तो घाईचाही संसार उध्वस्त होईल. इतक्या वर्षाचं बांधलेलं नातं एका क्षणामध्ये सगळं उध्वस्त होऊन जाईल पाह बरं. मला सांग तुम्ही अथर्वचं का होईल? आपल्याला एक राहीसाठीच आपले आई बाप झटत असतात का नाही? तो पोरका नाही का होणार? बाप असून देखील तो अनाथ नाही का होणार? त्या मनावर का परिणाम होतील? समाजातले लोक किती चिंतू करतील त्यावर? त्याला कुठकुठल्या त्रासातून जावं लागेल? तिला याची काही आहे का? काहीच कल्पना नाहीये का? काहीच कळत नाहीये त्या पोराच बिचाराच. पोरक होऊन जाईल, वाऱ्यावर येईल, माग गुरुनाथ वाऱ्यावर येईल. मला माहित आहे सगळी जण असाच विचार करत असतील, लोक मला बोलत असतील वेडी आई बाई. तसं नाहीये बहिणी, असच आहे. सगळे असच म्हणत असतील देवी बाई ही बाई ना आपल्या पोराची बाजू घेते, त्या चुका पदरा खाली घेते, त्याला पाठीशी धरते. पण मी आई आहे ना, माझ्या पोराची बाजू नाही का घेणार मी, त्या चांगल्यासाठी नाही का झटणार मी. फक्त गुरुजीत बाजू घेते का सांगा बरं?
त्या दोघाही नाही एकत्र यावं म्हणून मी किती झटत असते ते पाहत आहात ना तुम्ही. मग आता राधिका काउन बरं असं करत आहे की काय वाटते बरं मला? तिला असं वाटत आहे का कि मी अथर्वला सांभाळू शकते? माझ्याकडे तेवढी ताकद आहे, माझ्याकडे पैसा आहे. पण काही वर्ष गेल्यानंतर का तिला कळत नाहीये काहून ती असं करत आहे? मला माझ्या पोरग्याही पाहिजे, मला माझी सू नाही पाहिजे. का करू तुम्ही तिला समजावून सांगा ना. आपल्या संसाराची, आपल्या घराण्याची, आपल्या अमृती लखतर अशी आमच्या गावच्या वेशीवर टांगायची नसतात. सांगा तिला. वहिनी तुम्ही शांत व्हा भाऊ, तुम्ही खंबीर राहायला पाहिजे. अशी हिंमत नाही सोडायची. हे बघा, देवावर विश्वास ठेवा, सगळं नीट होईल. माझ्या पाठीशी माही काही पुण्य आई असेल ना, मा पोराईचा संसार टिकव वा देवा. फक्त 15 दिवस, मग हे नातं कायमच संपून जाईल. पण त्याआधी आईंसमोर मला यांचं खरं रूप आणलं पाहिजे. ते खूप नाराज झाल्यात या डिवोर्स प्रकरणामुळे, पण आता हा डिवोर्स होणं खूप गरजेचं आहे. हे आईंना पटवून द्यावंच लागेल, नाहीतर त्यांच्या मनात कायमचा राग राहील. आणि तसं होऊन नाही चालेल. चित्रा वहिनींनी सगळा घोळ घालून ठेवला, लक्षात आहे ना तुझ्या? हो, आय नो. तिने गॅरीला हिंट दिली ना आपल्याबद्दल. तेच, यापुढे नीट वागायला. आपली एकही चूक आपल्याला महागात पडू शकते. आपण जर काही चुका केल्या ना तर आपली काही खैर नाही. मी काय करू? ते सोड शन्या, जरा नीट वाग. आणि जर माझ्याशी डबल गेम करायचा प्रयत्न केलास ना तर याद राख. अरे मी कशाला असं काही करेन? मी आय एम ओनली विथ यू. ओके, दॅट्स बेटर फॉर यू. बाय. चला, लंच ब्रेक झाले. चल जाऊ. अहो नारकर, वाजले किती? चला कॅन्टीनला. हो चला ना. चला चल रे. हो हो चला. आज नो टिफिन? नो. मग चल आज आमच्या सोबत शेअर कर टिफिन. युअर विश. गॅरी लिसन ना. अरे यार, त्या गुड फॉर नथिंग च काहीतरी कर यार. काय झालं? केवढं टॉर्चर करते मला, बघितलं नाही तू केवढी काम सांगते? ती वॅनिश का नाही होत आपल्या आयुष्यात? काय होणार आहे असं काय बोलतोय? अरे आपलं लग्न होणार आहे ना. अहो मी आज सकाळी बाजारात राधिका आणि शनायाला एकत्र पाहिलंय. अहो हे कसं शक्य? आणि एवढंच नाही, त्या शनयानं राधिकाला काहीतरी दिलं सुद्धा असेल. पण गुरुनाथ, संशयाला जागा नक्कीच आहे. गॅरी माझ्यावर डाऊट घेतोय. काय झालं बेबी? नाही काय नाही. कम ऑन, मला नाही सांगणार का तू? आणि आपलं ठरलंय ना एकमेकांपासून काही नाही लपवायचं. चल. हो काही नाही, म्हणजे जनरल टेन्शन. का काय झालं? हे बघ शनाय, मी सांगतो तुला पण कोणाला सांगू नकोस. हा, आमची जी डिवोर्स केस चालली आहे ना, त्याची आता 15 दिवसांनी कोर्टाची तारीख पडली. आता फायनली आम्हाला डिवोर्स मिळणार आहे. ओ माय गॉड, दिस इज अ सुपर एक्साइटिंग न्यूज. तू अशी का सांगतोस मला गॅरी? यू आर सो हॅपी. फायनली गुड फॉर नथिंग तुझ्या आयुष्यात जाणार.
आणि मग आपण लग्न करू शकू यार. गॅरी, दिस इज अन अमेझिंग दिवस. आय लव यू सो मच. तुला माहिती आहे, आय एम व्हेरी हॅपी. तू पुअर आहेस याचा मला काही फरक नाही पडणार, पण डिवोर्स नंतर तुला काहीतरी मिळालंच ना, सो विल बी रिच अगेन. आणि मग आपल्याला हॅपीली एव्हर आफ्टर वाला लग्न करता येईल, आपलं मॅरेज होईल. आमचा डिवोर्स होतोय हे ऐकून बच्चा किती खुश झाली आहे. लगेच लग्नाची स्वप्न बघायला लागली. नाही रे, शनाया काही राधिकाला नाही सांगणार. मी सगळं आयुष्य शनायासाठी पणाला लावले, पण शनाया नाही असं करणार. पण तरी मी जरा सावध राहायला हवं. शनायानं जर विश्वासघात केला ना तर तुम्हाला नाही सहन होणार.